हरिओम मी श्रीकांत सूर्य मोडुरा केंद्रासून बोलतो आहे प्रमुख मला म्हणजे मला बापूचं मला मी म्हणजे मला मी कसं मला बापूने मला कसं तारलं काय केलं ह्याच्याबद्दल मला बापूबद्दल थोडी मला माहिती द्यायची आहे हां सर मी इथं मोजरवाडी मोजरवाडीहून एक गाव आहे तिथे मोरुरा ते मोजरवाडी पंधरा किलोमीटर आहे मला तिथं रोज सकाळी साडेसात ते तिथं मग साडेसातला पोचायचं होतं हां आणि सकाळी वेळी इथं बांद्याला पोचलो बांद्याला पोचल्यानंतरची मी मला सर्कलकडे जात असताना मला असं असं हे झालं की मला डायरेक्ट मला लगेच मला पोचायचं होतं का पण मी आता लवकर कसं पोचणार ह्या विचारात मी होतो आजूबाजूला बघितलं तर कोण नाही होतं हां त्यामुळे मला गाडी माझी टू व्हीलर गाडी गाडीवरून मला जाता वेळ काय आणि ह्या बांदा सर्कलकडे गाडी नाही म्हटलं मी गाडी सोडवतो तिकडसून मुंबई ते गोवा जाणारी एक बस आली काय बस आली आणि सकाळचे सगळे लोक तिथं खूप जमले होते सकाळ चहा प्याला तिथे डब्ल्यूवरती काय आणि गाडी आली अचानक गाडी आली की आता लोक म्हणाले की हा माणूस आता मेला काय हा सप्लायची जिंदगी आम्हाला आयुष्यातनंच गेलेला आहे काय गाडी सांगायला म्हणजे की एक इंचाचा फरक होता आणि कदा मु मुंबई मुंबई बस होती मुंबई बससमोर एक माणूस तिथं आडवा असा उभा राहून काळी पॅन्ट व्हाईट शर्ट घालून तिने गाडी अशी आडवून धरली काय आणि मला जायला दिलं पुढे गेल्यानं म्हणाले सगळं लोक म्हणाले हा माणूस हा एवढ्या ह्याच्यातनं जगला कसा की हा माणूस सपला आयुष्यातून सपला तर मला तो माणूस कोण काय म्हणजे पा साक्षात माझे बापू माझ्यासमोर होते बापूने मला हे केलं मला त्यांच्यानी जायला दिला म्हणजे गाडी एवढा एवढाच अंतर होता एवढाच एवढासुद्धा अंतर नाही होता आले आणि बापू सरळ असे उभे राहिले आणि मला गाडी ल्यायला दिलं हरिओम अंबज्ञा